Today is Friday, date 11th August 2023. Today's Sakal newspaper, children edition. Students are reading and they are watching the news, picture and excellent activities from the newspaper. आता तीन गटात ह्या वर्तमानपत्राचे विभाजन केलेलं आहे. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या त्या वर्तमानपत्राच्या पानावरून पृष्ठावरून वाचलेली माहिती स्वतः सादर करतात. गट क्रमांक एक. हां, कोण बोलणार आहे? हां बोल, बसून बोल. आज शुक्रवार आमच्या गटाला मिळालेले पेपरचे नाव सकाळ आहे. या पानावरील पृष्ठ संख्या 1, 2, 11, 12 या पानावरील आम्ही माहिती सांगणार आहोत. हां सांगा बरं, कोण सांगते? शेतकरी आबाळाकडे टक लावून बसलेले असतात आणि जवळपास जून महिन्याच्या 5 ते 7 तारखेपासून पावसाच्या थंडगार सरी यायला सुरुवात करतात. छान, बसून सांगा, बसून सांगा. आपण ऐकतो की कधी पण ससाच गाजर खातो, पण तसे नाही, कासव पण गाजर खात असतो. खूप छान. बसून. राखाडी पोपट ही असतो. बर, आणखीन? शेतकऱ्यामुळे शेतकऱ्याला पावसामुळे शेतात खूप कष्ट करावे लागते. बर. इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता यातील मी माहिती सांगणार आहे. मराठी भाषेत 49 मूळ वर्ण आहेत. बर, छान. 8वी सुरू झाला की शेतकरी पेरणी करायला खूप गडबड करतो. बर. माझे आवडते शिक्षक मनीषा नेवाळे मॅडम आहेत. स्वभावाने अतिशय शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ आहेत. मॅडमची माहिती दिली आहे, हो ना? बर, आणखीन? शिकवण्याची पद्धत खूपच अनोखी आहे. छान, बघा, वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवलेलं पण इथं माहिती त्यांनी सादर केलेत. झालं, आणखीन कोण सांगणार आहे का या गटातून? बर, वाचन करा आणि पुन्हा सांगा मिळाल्यानंतर. आता गट नंबर 2. हां, सर्वांना शुभ सकाळ. आज वार शुक्रवार. आज आम्ही सकाळ पेपर मधील माहिती मिळवलेली सांगणार आहोत. पान नंबर 3, 4, 9, 10 हे पान आहेत का तुमच्याकडे? हां, बसून बसून सांग. रोज 2 रुपयाची बचत, 10 वर्षात 1 लाख रुपये. 1 लाख रुपये जमा होतात. बर, रोज किती द्यायचं? 2 रुपये. रोज 2 रुपये आणि 10 वर्षांनी किती मिळतात? 1 लाख रुपये साठतात. वाव, खूप छान माहिती आहे. हां, हो. बर. हां, आपण सगळेजण समजत होतो की झाडाला फक्त हिरवाच कलर असतो, तसे नाही. झाडाला 3 कलर असतात, हिरवा, लाल आणि निळा. झाडांना का पानांना? पानांना. पानांना. बर, छान. आणखी? हां, अमेरिकेतील नॉर्थ गेटच्या विद्यार्थ्यांनी एक धमाल करायचे ठरवले. त्यांनी टोपी एकमेकांच्या डोक्यावर ठेवले. हां, बर, बघा, अशा विनोदी पण. हा, असं खूप छान माहिती काढली. हा, आणखीन कोण आहे ह्या गटात? आबा बाबा, मांजर 100 आवाज काढतो. असो, छान. फक्त असे नाही की मातीतच रोप लावता येते, पैशावर बी रोप लावता येते. कशावर? पैशावर. बर. ऍपचे फायदे: शालेय शिक्षणास पूरक उजळणीचे व्हिडिओ, धडा लक्षात ठेवण्याचे तंत्र, एकाग्रतेसाठी धडे ऐकण्याची सुविधा आणि बालभारतीच्या धड्यानुसार ई पुस्तके. बर, ऍप मध्ये का? ऍपची माहिती दिली आहे का तिथं?
बर छान हां उंदराच्या हातातली चीज 6 नंबरला लागते कोड सोडवली का तू हे बर खूप छान आणखीन कोण बोलणार आहे काय गटातून योगिनी बोलली का बोलणार आहे बोलली छान झालं मस्त आता गट नंबर 3 हां सांगा सर्वांना नमस्ते बर आज शुक्रवार आम्हाला संघात पेपर दिलेले आहे आमच्या पेपरचे पृष्ठ संख्या 5, 6, 7, 8 आम्ही आता यातील माहिती सांगणार आहे बसून सांग ज्ञानासारखे पवित्र या जगात खरोखर दुसरे काहीच नाही हे सुविचार आहे का हो खूप छान हां पतलू राहत असलेल्या नगराचे नाव सिंगापूर सिंगापूर आहे का बर हां हां इस्तवान अनो अनो जग हंगेरी देशाचा रहिवासी आहे गाण्यासाठी रियाज हां गाण्यासाठी रियाज आवश्यक असतो परत एकदा सांग श्रावणी गाण्यासाठी रियाज आवश्यक असतो गाण्यासाठी रियाज म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी आधी आपण प्रॅक्टिस करावं लागते बर थांबते पावसाळ्याच्या सरी जून महिन्यात सुरू होतात आणखीन गाण्यासाठी काय आवश्यक असते कशासाठी गायनासाठी काय आवश्यक असते काय आवश्यक असते गायनासाठी आता श्रावणीने सांगितले की काय आवश्यक आहे गायनासाठी सांगा काय आवश्यक आहे श्रावणी तू सांगितले की काय आवश्यक आहे गायनासाठी गायनासाठी रियाज आवश्यक असतो रियाज म्हणजे सराव प्रॅक्टिस नवीन शब्द आहे की नाही अर्थ समजून घ्या मांजरे 9,500 वर्षापासून पाळले जातात हो मस्त माहिती काढला बघ आणखीन कोण सांगणार आहे का ह्या गटात डॉगीडॉन ही गोष्ट अरविंद रेणापूरकर यांनी लिहिली आहे बर आहे का ती गोष्ट ह्याच्यात वाचून गोष्ट सांगा नंतर बर आणखीन कोण बोलणार आहे का ह्या गटात